की अशा प्रकारे जर कोणी कुठल्या व्यक्तीचा फोटो लावून त्यांना ह्या एरियामध्ये जोड मारण्याचं काम केलं तर तो निलंबित होऊ शकतो. आज त्यांना चर्चा घेता आली नाही. आता एका ओळीचा ठराव आम्हाला कुणालाही मान्य नाही, तो आमच्या मराठवाड्यातल्या जनतेचा अवमान होईल. विषय घेता आला तर तुम्ही दोन दिवसाचा विशेष अधिवेशन घ्यायला काय हरकत आहे? जोडे मारण्याचा वास्तविक वेगवेगळी मतमतांतर असू शकतं, वैचारिक भूमिका वेगवेगळी असू शकते, परंतु आपल्या महाराष्ट्राची काही परंपरा आहे, काही संस्कृती आहे आणि पहिल्यापासून चालत आलेली आहे. असं असताना या परिसरामध्ये जिथे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून अनेक दिग्गजांनी या राज्याचं नेतृत्व केलंय, त्यांचा पुतळा ज्या परिसरात आहे अनेक मान्यवरांचे, त्याच परिसरामध्ये हे जोडे मारण्याचं जे काही घटना घडली त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध केलेला आहे. आणि आम्ही अध्यक्ष महोदयांना, सर्व गटनेते, विरोधी पक्ष नेते सगळे मिळून गेलो आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारची घटना कुठल्याच राष्ट्रीय नेत्याच्या बाबतीमध्ये किंवा जे पक्ष असतात त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीमध्ये घडता कामा नये. आणि हे जर कोणी केलं तर त्यांना निलंबित देखील केलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली, ती सरकारने आणि विधानसभा अध्यक्षांनी ऐकून घेतली आणि त्यांनी याबद्दलचा निर्णय आज सकाळी अधिवेशन सुरू होत असताना शेवटच्या दिवशी मी देतो. काल आम्ही पुन्हा एकदा सगळेजण अध्यक्षांना भेटलो, त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री काही नव्हते त्या मीटिंगला. आणि त्यावेळेस आम्ही हेच सांगितलं की सभागृहामध्ये काही गोष्टी घडल्या आणि काही राष्ट्रीय नेत्यांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरले गेले, त्याच्यामुळं तिथं जर काहींचा चुकला असेल तर त्यांच्यावर पण कारवाई करा आणि ज्यांनी मारण्याचं आंदोलन केलं त्यांच्यावर पण कारवाई करा. तिनं भूमिका घेतली म्हणजे आम्ही काही एकाच बाजूची भूमिका घेतली नाही. आणि एक मेसेज जाऊ द्या की अशा प्रकारे जर कोणी कुठल्या व्यक्तीचा फोटो लावून त्यांना ह्या एरियामध्ये जोडं मारण्याचं काम केलं तर तो निलंबित होऊ शकतो. आणि एक वेगळ्या प्रकारचा अंकुश सगळ्या सन्माननीय विधानसभेच्या सदस्यांच्यावर निर्माण होईल ही आमची अपेक्षा होती. आज प्रश्न उत्तराच्या निमित्तानं हा मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आला, परंतु आम्हाला साधारण अध्यक्षांचा कल असा दिसला की शेवट काहीतरी ह्याच्याबद्दल सांगायचं आणि ते आम्हाला अजिबात मान्य नाही. ते आत्ताच सांगितलं पाहिजे, आत्ताच सकाळी सकाळी ते संबंधित दोन्ही बाजूचे सदस्य जे कोणी चुका केलेले आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मराठवाडा मुक्तीसंग्रामाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, ते 75 वर्ष पूर्ण झालेले चालू असताना 7 महिने झालेले आहेत, फक्त 5 महिने बाकी आहेत. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी तिथं भूमिका अशी मांडली की बाबा तुम्ही विशेषतः आमची कामकाज सल्लागार समिती आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गटनेत्यांनी तिथं भूमिका घेतली की आपण ह्या अधिवेशनामध्ये एक दिवस खास मराठवाडा मुक्तीसंग्राम ज्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, जो काही त्यावेळेसचा उठाव झालेला आहे आणि त्यांनी सगळ्यांनी मोठ्या मनानी हा सगळा भाग जो निजामशहाच्या अखत्यारीत होता तो मराठवाड्यामध्ये मराठवाडा आपल्या महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाला, एक संयुक्त महाराष्ट्र झाला. आणि असं असताना तुम्ही त्याला वेळ दिला नाही. वास्तविक 18 दिवसाचं अधिवेशन होतं, 4 आठवड्याचं अधिवेशन होतं. वेळ काढायचं म्हटलं तर त्यांनी आम्हाला शब्द दिलेला होता की आम्ही निश्चितपणे त्याच्याबद्दलची चर्चा घेऊ. आज त्यांना चर्चा घेता आली नाही. आता एका ओळीचा ठराव आम्हाला कुणालाही मान्य नाही, तो आमच्या मराठवाड्यातल्या जनतेचा अवमान होईल. आणि म्हणून शेवटी पुन्हा सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब, सन्माननीय प्रकाश सोळंकी साहेब या सगळ्यांनी आम्ही तिथं मागणी केली की 2 दिवसाचं त्यांना अमृत महोत्सवाच्या निमित्तानं नाही आपल्याला कामकाजामध्ये तो विषय घेता आला तर तुम्ही 2 दिवसाचं विशेष अधिवेशन घ्यायला काय हरकत आहे? त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही आम्ही आता कमिटी केलेली आहे, कमिटीत साहेबांच्या नेतृत्व फक्त 4 पालकमंत्र्यांची समिती नेमली असं उडत ऐकायला मिळतं.
बाकी कुठलाही काही ते करायला तयार नाहीत. हा सरळ सरळ आमच्या मराठवाड्यातल्या जनतेचा अपमान आहे, आमच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. कारण आता आम्ही मराठवाडा विदर्भ असं वेगवेगळं न करता संपूर्ण उभा चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र एक समजतो आणि त्याचा तो अपमान आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज शेवटच्या दिवशी हे सरकार सकारात्मक बोलायला तयार नाही, निर्णय घ्यायला तयार नाही, विधानसभेचे अध्यक्ष पण निर्णय द्यायला तयार नाही. हे अतिशय एकली कारभार त्यांचा चाललेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध महाविकास आघाडीनं केला आणि त्याच्यातनं वॉकआउट करून आम्ही बाहेर पडलेलो आहे.